नमस्कार, मी सोनाली। आजच्या एका नवीन व्हिडिओमध्ये तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत आहे। मैत्रिणींनो, आज आपण ना 5 वर्षाच्या लहान मुलीचं साडीवरचं ब्लाऊज कसं स्टिच करायचं ते बघणार आहोत। तर इथे मी जे मेन फॅब्रिक घेतलेलं आहे ते 1/2 मीटर घेतलेलं आहे, वेल्वेटचं आहे, आणि त्यानंतर अस्तर जे आहे ते आपल्याला 1/2 मीटर इनफ होतं, 1/2 मीटर खूप होतं, कारण आपण इथे स्लीव्जला अस्तर लावणार नाही आहोत, फ्रंट आणि बॅक दोन्हीलाच। तर या इथे बघा, मी 4 फोल्ड, जसं आपण स्लीव्जला फोल्ड करतो तसं मी 4 फोल्ड केले, कारण याला आपल्याला काही फ्रंट पार्टला मी 1 टक्स घेणार आहे, तर मी 4 फोल्ड करून घेतलेले आहेत आणि उंचीमध्ये 1 इंच एक्स्ट्रा घेतलं आहे। उंचीमध्ये 1 इंच वाढवल्यानंतर बंद बाजूकडनं मी उंची टाकली आहे, ठीक आहे। आणि मग आता मी शोल्डर टाकणार आहे, तर 4.5 इंच शोल्डर मार्क केलेलं आहे। आता हे शोल्डर तुम्ही 4 पण घेऊ शकता, खूप बारीक जर साईज असेल, म्हणजे काहींची हेल्दी असतात काही बारीक असतात, तर इथे तुम्ही 4 इंच सुद्धा घेऊ शकता शोल्डर। आणि गळा रुंदी जी आहे ते 1.5 किंवा 1.5 घेऊ शकता। मी इथे 2 इंच घेतीये, कारण थोडीशी मोठी साईज शिवणार आहे, म्हणजे नंतर सुद्धा वापरला जातो तो। त्यानंतर मुंड्याला मी मुंडा सुद्धा 4.5 इंच घेतलाय, आणि छाती जी आहे ती 20 इंच आहे, म्हणजे त्याचा 1/4 पार्ट 5 इंच झाला, तर मी 5 इंचावर मार्क केलं। बॉटम साईडने फिटिंगच्या बाजूला 1/2 इंचावरती क्रॉस लाईन घेतली आणि पुढे 2 इंच मार्जिन घेतलं, ॅक्च्युली 1.5 इंच मार्जिन येणार आहे, पण मी 1/2 इंच लूझिंग घेतलेलं आहे, कारण लहान मुलींना जास्त फिटिंगमध्ये ब्लाऊज कम्फर्टेबल नसतात। 2 इंच गळा रुंदी घेतली। त्यानंतर कंबरसुद्धा 20 इंच आहे, तर मी 5 इंचावर मार्क केलं आणि पुढे 1.5 इंच स्टिचिंग मार्जिन, जेवढं आपण वरती घेतलं आहे। कमरेमध्ये लूझिंग द्यायचं नाही आहे, ठीक आहे, फक्त मी छातीत लूझिंग दिलं। आता या इथे आपल्याला मागचा गळा मी 8 इंच घेतीये आणि तो व्ही आकार आधी ड्रॉ केला आणि त्यानंतर थोडासा असा कर्व दिला, जेणेकरून हा शेप दिसताना सुद्धा छान दिसतो आणि नॉट लावणार असेल आपण तेव्हा तो खूप छान दिसतो। त्यानंतर फ्रंट साईडला मी ना टक्स टाकणार आहे, फ्रंट आणि बॅकला दोन्हीला, तर मी 1 इंच टक्ससाठी वाढवलं, म्हणजे टोटल 1/2 इंच टक्स जाणार, तर मी फक्त टक्स कमरेत वाढवले आणि मध्यातून 3 इंचावर मार्किंग केलं आणि बॉटम साईडनं उंची जी आहे टक्सची 4 इंचावर घेतली। आता जर का तुमच्या ब्लाऊजची उंची जास्त असेल तर तुम्ही ही टक्सची उंची 5 इंचावर घेतली तरी चालेल। आता हा बॅक आणि फ्रंट अशा पद्धतीने तयार झालेला आहे। आता इथे मी फ्रंटचा सुद्धा गळा ड्रॉ करून घेते, तर पुढचा गळा मी 4.5 इंचावर ठेवला आणि सेम जसा आपण पानाचा आकार दिला बॅक साईडला तसाच मी इथे सुद्धा आकार देऊन घेतला 4.5 वर। आधी 4 वर टाकला होता, नंतर मी पुन्हा 4.5 वर टाकला। आता हे फ्रंट आणि बॅकचं कटिंग झालेलं आहे। आता मेन फॅब्रिक जे आहे ते मी 2 फोल्ड करून घेते, उंची जशी असते ना उभ्या भागात मी 2 फोल्ड केलं आणि बंद बाजूकडनं दोन्ही पार्ट्स ठेवले, कारण ह्याला मी बॅक ओपन ठेवणार आहे। शक्यतो लहान मुलींचे ब्लाऊज बॅक ओपन ठेवायचे, तेच चांगले दिसतात आणि कम्फर्टेबल असतात। तर मी काय केलं, बंद बाजूकडे दोन्ही पार्ट्स ठेवलेले आहेत, म्हणजे ब्लाऊज पूर्ण स्टिच झाल्यानंतर आपण बॅक हुक तयार करायचं आहे। तर मी ह्या असे व्यवस्थितरित्या कट करून घेतले। आता आम्ही डीप नेक बनवते म्हणून मी शोल्डर कमी घेतला, पण तुम्ही बोट नेक बनवणार असाल तर तुम्ही जेवढं शोल्डर असेल तेवढं शोल्डर निम्मं टाकायचं आहे आणि तेवढंच तुम्हाला आर्म होल घ्यायचा आहे। आता इथे बंद बाजूकडनंच बघा, मी 2 फोल्ड ऑलरेडी आहे, अजून मी 1 फोल्ड केला, म्हणजे 4 फोल्ड झाले। आपल्याला बाही जशी कट करायची असते तशीच। आता मी इथे थोडंसं जास्त मोठा फोल्ड घेतला आहे, उंची घेतली 4 इंच, कारण आपल्याला तयार उंची 3 इंच हवी आहे। आणि पफ स्लीव्ज आहेत, तर मी 4 इंच सोडून 4 इंच बंद बाजूकडे सोडलं आणि त्याच्यापुढे रुंदी टाकली 4.5 इंच। आता ही काय याच्यामध्ये आपल्याला जास्त मेजरमेंट घ्यायची गरज नाही आहे, कारण पफ स्लीव्ज बनवतो आहे, कमी जास्त पडली तर आपण एखादी प्लीट पुढे मागे घेऊ शकतो। आणि मी मागच्या मुंड्याचा आकार दिला। आता इथे सुद्धा मी मागच्या आणि पुढच्या मुंड्याचा आकार नाही देते सेपरेट, मी फक्त मागच्या मुंड्याचा आकार दिला, कारण लहान मुलींच्या ब्लाऊजमध्ये थोडंफार इकडे तिकडे लूझिंग वगैरे आलं तरी चालून जातं, तर मी फक्त मागच्या मुंड्याचा आकार दिला। जर तुम्ही ब्लाऊजच्या मेन बॉडीच्या पार्टला दोन्ही आकार दिले तर शक्यतो स्लीव्जला सुद्धा दोन्ही आकार द्या, तरच ते छान दिसेल। तर मी बॉडीच्या मुंड्याला फक्त मागच्या स्लीव्हचा आकार दिला, मागच्या बाजूचा आकार दिला, म्हणून मी स्लीव्हला सुद्धा मागच्या बाजूचाच आकार दिलेला आहे। तरी एवढं कापड उरलेलं आहे बघा, ठीक आहे, अशा पद्धतीने। आता हे मी मशीनवरती घेतलं आहे। आता मेन जे आहे ते गळे कट करून घेणार आहे मी अस्तरवरतीच, जे ड्रॉ केलेले आहेत आपण पुढच्या आणि मागचे गळे ते मी आहे तसे कट करून घेते आणि सरळ भागावरती ठेवून आपल्याला स्टिच करून घ्यायचा आहे गळा आणि तो लगेचच उलटवून घ्यायचा आहे।
नॉचेस द्यायचे टीप टाकून झाल्यावर, अगदी 1/2 इंच टीप कवर करायची आणि नॉचेस देऊन घ्यायचे आणि मेन फॅब्रिक सगळा कट करून घ्यायचा. तसंच आपण बॉटमला सुद्धा करणार आहोत, 1/2 इंच मार्जिन कवर करून टीप टाकून घ्यायची आणि त्यानंतर हा भाग उलटवून घ्यायचा. गोष्ट लक्षात ठेवा की आपण सरळ भागावरती पूर्णपणे अस्तर जोडतोय आणि ॲक्च्युली आपण हे जे आहे ना वेल्वेटचं कापड शक्यतो मशीनवरती सरकतं, त्यामुळे खूप केअरफुली ब्लाऊज शिवावा लागतो, मला तरी असा अनुभव आलेला आहे. तर आता मी उलटवून घेतलं आणि गळ्याला सुद्धा दापटीप टाकून घेते आणि बाकीचे साईड पार्टसुद्धा लगेचच जोडून घेणार आहे आणि बॉटम साईडला कमरेच्या साईडलासुद्धा लगेचच दापटीप टाकून घेणार आहे. ॲक्च्युली लहान मुलींचे ब्लाऊज अशा पद्धतीने शिवायचे, जास्त वेळ नाही लागत. हार्डली माझा हा ब्लाऊज 15 मिनिटात शिवून झाला होता. बॉटमलासुद्धा मी तशीच दापटीप टाकून घेतली, फक्त अस्तर जे आहे ते बाहेरच्या बाजूने दिसता कामा नये एवढी काळजी घ्यायची. लगेचच साईड पार्ट जोडून घेतले आणि एक्स्ट्रा फॅब्रिक जे आहे ते कट करून घेतलं. त्यानंतर लगेचच इथे आपण जेवढे टक्स घेतलेले आहेत, आता कटिंगच्या पार्टमध्ये तुम्हाला मी दाखवले मध्यातून 3 इंचावर आणि उंची 4 इंचावरती, तर अशा पद्धतीने मी लगेचच टक्स टाकून घेतले आणि बॅक पार्टसुद्धा त्याच पद्धतीने मी तयार करून घेते. अस्तरवरती गळा कट करून घेतला आणि तो मेन फॅब्रिकच्या सरळ भागावरती ठेवला, टाचण्या लावून घेतल्या जेणेकरून कापड सरकणार नाही. आणि मग गळ्याला टीप टाकून घेतली आणि सेम पद्धतीने लगेचच बॉटमला सुद्धा टीप टाकली. आणि आता इथे मला आहे ना बॅकसाईडला नॉट लावायच्या होत्या, म्हणून मग मी काय केलं, लगेचच इथे मी नॉट घेतल्या आणि त्या गळ्यामध्येच पॅक करून घेतल्या, जेणेकरून सेपरेट नॉट लावल्या तर बऱ्याचदा त्या निघण्याचे चान्सेस असतात. म्हणून मग मी यामध्येच जेव्हा आपण नेक करतोय तेव्हाच मी त्या कवर करण्याचा प्रयत्न केला, जेणेकरून फिनिशिंग पण छान येतं आणि वरच्या बाजूने जास्त टिपा दिसत नाही. लगेचच बॉटमला सुद्धा टीप टाकून घेतली 1/2 इंच मार्जिन कवर करून आणि हा पार्ट मी उलटवून घेतला. आता गळ्याचा जो पार्ट आहे तो मी कट केला आणि नॉचेस देऊन घेतले. आता हे पुन्हा सरळ केल्यानंतर गळ्याला आणि बॉटम साईडला दापटीप टाकायला विसरायचं नाही आहे, जेणेकरून फिनिशिंग छान येतं. आणि लगेचच आपल्याला साईड पार्टला सुद्धा टीप टाकून घ्यायचे. हे नॉटमध्ये येऊ नये म्हणून मी बांधून घेतली लगेचच आणि साईड पार्टसुद्धा लगेचच जोडून घेतले आणि एक्स्ट्रा पार्ट जे असणार आहे ते कट करून घ्यायचे, म्हणजे बॅक पार्टसुद्धा आपला रेडी झालेला आहे. त्यानंतर मी स्लीव्ज घेणार आहे स्टिच करायला. तर आता बॅक पार्टलासुद्धा लगेचच टक्स टाकून घ्यायचे, जेवढं आपण एक्स्ट्रा मार्जिन घेतलेलं आहे त्या पद्धतीनेच. जसं की 1/2 इंच एक्स्ट्रा मार्जिन घेतलं आहे तर 1/2 इंचाचे आपल्याला टक्स टाकून घ्यायचेत. आता बॅक पार्ट आणि फ्रंट पार्ट दोन्ही तयार झालेले आहेत, तर मी लगेचच ते आता जोडून घेणार आहे. तर सगळ्यात आधी मी शोल्डर जोडून घेणार आहे. तर बॅक पार्ट मी सरळ ठेवला सरळ बाजूवरती आणि त्यावरती फ्रंट पार्टची सरळ बाजूवर ठेवली, म्हणजे उलटी बाजूवरती ठेवली आणि शोल्डर जोडून घेतले. शोल्डरला नेहमी डबल टिप टाकायची आणि मार्जिनलासुद्धा थोडीशी टिप टाकून घ्यायची, जेणेकरून एक्स्ट्रा दोरे वगैरे निघणार नाही. तर अशा पद्धतीने मी शोल्डर जोडून घेतले. आता आपल्याला स्लीव्ह जोडायची आहे, ठीक आहे. तर मी इथे स्लीव्हचा आकार चेक करून घेतला दोन्ही बाजूने आणि उरलेल्या पार्टला मी प्लिट्स टाकून घेते. तर बघा कशा पद्धतीने मी मोजलेलं आहे. पप स्लीव्समध्ये शक्यतो मोठ्या मापामध्ये सुद्धा तुम्ही असं अशा पद्धतीने करू शकता. तर मी छोट्या छोट्या प्लेट्स टाकून घेतल्या, एका बाजूने सरळ आणि एका बाजूने उलटी तोंड करून आपल्याला ह्या पफ स्लीव्स घ्यायच्या आहेत. तरच ह्या म्हणजे वेल्वेटच्या कापडामध्ये त्या दिसून येतात, पफ छान दिसून येतो. बाकी सिल्क वगैरे असेल तर त्यांना सरळ आपण घेतल्या तरीसुद्धा चालतात, पण वेल्वेटमध्ये शक्यतो सरळ आणि उलट्या अशा पद्धतीने आपल्याला प्लीट्स घ्यायच्या असतात. कमी जास्त झाल्या तर त्या तुम्ही वाढवू किंवा कमी करू शकता. आता मी काय करणार आहे, परत वेल्वेटच्या कापडाची एक स्ट्रीप घेणार आहे आणि ती बॉटम साईडला उलट्या बाजूला जोडायची आपल्याला. 1 इंचाची स्ट्रीप घेतली मी इथे कट करून, टोटल 1 इंचाची, आणि ती उलट्या बाजूला मी सरळ भाग बाहेर खालच्या बाजूला ठेवला, म्हणजे उलटी स्लीव्स आणि उलटा भागसुद्धा वरती येईल अशा पद्धतीने ठेवलेला आहे. आणि 1/2 इंच मार्जिन कवर करून मी टीप टाकून घेतली आणि सरळ भागावरती अशा पद्धतीने एक दुमड देऊन दुसरा दुमड दिला, म्हणजे खालच्या बाजूला आपल्या म्हणजे पफच्या खालच्या बाजूला 1/2 इंचाची अशा पद्धतीने पट्टी तयार होते.
छान अशी पप स्लीव्स तयार झाली. आता ही मी व्यवस्थित जोडून घेणार आहे. जर तुम्हाला थोडी मोठी वाटली तर एखादी प्लीट वाढवू शकता, जसं की मला इथे असं जाणवलं की थोडी मोठी झाली मुंढ्यापेक्षा. तर मी एक एक टिप एक एक प्लीट वाढवून घेतली आणि 1/2 इंच किंवा 1/2 इंच मार्जिन कवर करून ही स्लीव्स तुम्हाला जोडून घ्यायची आहे. स्लीव जोडता जोडता सुद्धा तुम्ही प्लीट्स वाढवू शकता जर तुम्हाला जास्त वाटलं, कारण स्लीव जोडताना थोडीशी ताणली जाते आणि मग ती एक्स्ट्रा होते. तर आता ह्या बाजूची स्लीव जोडून झाली आहे. लगेचच मी सरळ भागावरती एक साईडनं टिप टाकून घेणार आहे आणि फिटिंग करून घेणार आहे. सरळ भागावरती एक टिप टाकली, एक्स्ट्रा मार्जिन कट केलं आणि लगेचच ब्लाऊज उलटवला आणि कडेनं एक टिप टाकून घेतली आणि लगेचच फिटिंगसुद्धा करून घेतलेलं आहे. तंडघेर जो काही असेल त्या पद्धतीने आपल्याला फिटिंग करायचं आहे. आता लगेचच मी दुसऱ्या बाजूला सुद्धा बाही जोडून घेतली, स्लीव जोडून घेतली आणि त्या साईडला सुद्धा फिटिंग व्यवस्थित करून घेतलं. दंडघेराचा निम्मा आर्महोल थोडासा मोठा असला तरी सुद्धा चालतो, काहीही फरक नाही पडत. अशा पद्धतीने दोन टिपा टाकून घ्यायच्या. झालं आहे फिटिंग, अगदी व्यवस्थित चेक करायचं. जर कंबर थोडी जास्त वाटली तर तुम्ही ज्या आपण मध्यात जो टक्स घेतला आहे तो वाढून घ्यायचा. आता आपल्याला बॅक ओपन करायचं आहे, त्यामुळे मग मी बॅक साईड मध्यात व्यवस्थित दुमडून घेतला आणि ब्लाऊज सरळ करून घेतला आणि तो कट करून घेतला बॅक आणि एक टिप टाकून घेतली. आणि जशा आपण रेग्युलर बॅक फ्रंट हुक बनवतो त्याच पद्धतीने आपल्याला ह्या पट्ट्या तयार करून बॅक हुक आणि आय पट्टी बनवायची आहे. 1 इंचची पट्टी घेतली आणि ब्लाऊजच्या डाव्या साईडला हुक पट्टी लावली आणि उजव्या साईडला आय पट्टी लावली. हुक पट्टी सरळ भागावरती लावायची, आय पट्टी उजव्या भागावरती उलट्या भागावरती लावून सरळ भागावरती फोल्ड करून घ्यायची. आणि शक्यतो बॅक हुक असेल तर तुम्ही मशीनची आय बनवा, जेणेकरून मागच्या साईडला जो हुक जोडल्यानंतर ओपन पार्ट दिसतो फाकल्यासारखा तो दिसणार नाही आहे. त्यामुळे कुठल्याही मोठ्या मापालासुद्धा तुम्ही जर का बॅक हुक बनवणार असेल तर शक्यतो मशीनची आय बनवा, जेणेकरून तो फिटिंगला छान बसतो आणि ओपन झाल्यासारखं दिसत नाही. तर मी इथे दोनच हुक लावणार आहे, त्यामुळे मग मी दोन आय बनवले, कारण हार्डली 1.5 इंचाची 2 इंचाची ही पट्टी तयार झाली होती. अशा पद्धतीने आता हे झाल्यानंतर मला ह्याला लटकन बनवायचे होते. तर जसे मी ते टसल तुम्हाला दाखवले होते त्याच पद्धतीने मी हे टसल्स तयार करते. याचा मी सेपरेट व्हिडिओ शेअर करणार आहे, ठीक आहे. तर हा एक लटकन तयार केला, अशाच पद्धतीने मी दुसरासुद्धा लटकन तयार करून घेतला. तर हा होता आजचा व्हिडिओ. तुम्हाला कसा वाटला हे मला कमेंट करून जरूर सांगा आणि व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका. काही शंका असतील तर त्यासुद्धा कमेंट करा, आन्सर करण्याचा मी प्रयत्न करेन. आणि दर शुक्रवारी 4:30 वाजता आपल्या जोंधळे क्रिएशन चॅनलवरती मी लाईव्ह येत असते, तेव्हासुद्धा तुम्ही प्रश्न मला विचारू शकता. लाईव्हमध्ये आन्सर करण्याचा मी नक्कीच प्रयत्न करेल. चला तर मग पुन्हा लवकरच भेटणार आहोत अशाच एखाद्या नवीन इंटरेस्टिंग व्हिडिओसोबत. आजचा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघितल्याबद्दल तुम्ही सर्वांचे मनापासून आभार.